क्षयरोगाचे उच्चाटन करण्यासाठी या रोगाच्या जीवाणूची संसर्ग साखळी खंडित होणे आवश्यक आहे. क्षयरुग्ण शोध मोहीम 15 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर या कालावधीमध्ये राबविण्यात येणार असल्याची माहिती पत्रपरिषदेत दिली. ही मोहीम जिल्ह्यातील जोखीमग्रस्त भागांमध्ये राबवायची आहे. सध्या जिल्ह्यातील 1644 क्षयरुग्णांवर उपचार सुरू आहेत. समाजातील क्षयरुग्णांचे लवकरात लवकर औषधोपचार करणे, संसर्गाची साखळी खंडित करून रोगाचा प्रसार होणार नाही, समाजामध्ये क्षयरोगाबाबत व्यापक जनजागृती करणे हा आहे. जिल्ह्यामध्ये सक्रिय क्षयरुग्ण शोध राबविण्यासाठी ग्रामीण भाग व शहरी भागातील सर्वेक्षण आशा व सार्वजनिक आरोग्य सेवेतील कर्मचारी यांच्या पथकामार्फत केले जाणार आहे. ग्रामीण भागाकरिता 140 पथक व शहरी भागाकरिता 18 पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. कुटुंबातील सर्व सदस्यांची क्षयरोग या आजारासाठी शारीरिक तपासणी करून क्षयरोगाची लक्षणे आढळणाऱ्या व्यक्तींची थुंकी व क्षकिरण तपासणी करण्यात येणार आहे. गृहभेटीसाठी येणाऱ्या पथकांना सहकार्य करावे असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे. दरम्यान यासंदर्भात दिलेली प्रतिक्रिया, सर्व जनतेला आवाहन करते की आपल्या याच्यामध्ये 15 नोव्हेंबर 2021 ते 25 नोव्हेंबर 2021 पर्यंत सक्रिय क्षयरोग रुग्ण शोध मोहीम होणार आहे. त्यासाठी आपण जे म्हणजे हे आहेत झोपडपट्टी एरिया आहे किंवा जे लोक हाय रिस्क आहेत त्यांच्यामधून आपण सर्वे करून टीबीचे रुग्ण क्षयरुग्ण शोधणार आहे. त्यासाठी सर्व जनतेने आवाहन करावं, सर्व जनतेने मदत करावी असे मी आवाहन करतो.